ನಮಸ್ಕಾರ. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳ ಬಜೆಟ್ ಭಾಷಣದ ಮೇಲೆ ಮೋದಿ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಬಜೆಟ್ಗೆ ಒಪ್ಪಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದರೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಿತ್ತು ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೆ ಲಿಯೇ ಜಾನ್ನಾ ಬಹುತ್ ಜರೂರಿ ಹೈ ಔರ್ ಜೋ ಯಹಾನ್ ನಹೀ ಹೈ ಉನ್ಕೋ ಭಿ ಜಾನ್ನಾ ಜರೂರಿ ಹೈ. ಭೂಪೇಂದ್ರ ಕುಮಾರ್ ದತ್ತ ಏಕ್ ಸಮಯ ಮೇ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಮಿಟಿ ಮೇ ಥೆ, ಉಸ್ಕೆ ಸದಸ್ಯ ಥೆ. ಸ್ವತಂತ್ರತಾ ಸಂಗ್ರಾಮ್ ಕೆ ದೌರಾನ್ 23 ಸಾಲ್ ಉನ್ಹೋನೆ ಜೇಲ್ ಮೇ ಬಿತಾಯೆ ಥೆ. ವೋ ಏಕ್ ಐಸೆ ಮಹಾಪುರುಷ್ ಥೆ ಜಿನ್ಹೋನೆ ನ್ಯಾಯ ಕೆ ಲಿಯೆ 78 ದಿನ 78 ಡೇ ಜೇಲ್ ಕೆ ಅಂದರ್ ಭೂಖ ಹರ್ತಾಲ್ ಕೀ ಥಿ. और ये भी उनके नाम एक रिकॉर्ड है. विभाजन के बाद भूपेंद्र कुमार दत्त पाकिस्तान में ही रुक गए थे. वहां की संविधान सभा के वे सदस्य भी थे. जब संविधान का काम चल ही रहा था, अभी तो संविधान का काम चल ही रहा था, शुरुआत के दिन थे, और उस समय भूपेंद्र कुमार दत्त ने उसी संविधान सभा में जो कहा था उसे आज मैं दोहराना चाहता हूं, क्योंकि जो लोग हम पे आरोप मढ़ रहे हैं उनके लिए समझना बहुत जरूरी है. भूपेंद्र कुमार दत्त ने कहा था, सो फार एज दिस साइड ऑफ पाकिस्तान इज कंसर्न द माइनॉरिटीज आर प्रैक्टिकली लिक्विफाइड liquidated, practically liquidated. Those of us who are here to live represent near a core of people still left in East Bengal, live under a total sense of frustration. ये भूपेंद्र कुमार दत्त ने बंटवारे के तुरंत बाद वहां की संविधान सभा में यह दर्द व्यक्त किया था. यह हालत थी स्वतंत्रता के शुरुआत के दिनों से ही अल्पसंख्यकों की, वहां के अल्पसंख्यकों की. इसके बाद पाकिस्तान में स्थिति इतनी खराब हो गई कि भूपेंद्र दत्त को भारत आकर के शरण लेनी पड़ी, और बाद में उनका निधन भी ये मां भारती की गोद में हुआ. तब के पाकिस्तान में आपके लिए तो कुछ नहीं हुआ जी, कुछ नहीं हुआ आपके लिए तो सामान्य. हाँ, आए तो आए, मरे तो मरे, यही है, यही आपकी सोच है, यही आपकी सोच है महापुरुष, यही आपकी सोच है. माननीय अध्यक्ष जी, माननीय जी, सबके पाकिस्तान में एक और बड़े स्वतंत्र सेनानी रुक गए थे, जोगिंद्रनाथ मंडल. वे समाज के बहुत ही पीड़ित शोषित कुचले हुए समाज का प्रतिनिधित्व करते थे. उन्हें पाकिस्तान का पहला कानून मंत्री भी बनाया गया था. 9 अक्टूबर 1950 अभी आजादी के और बंटवारे के 2-3 साल हुए थे. 9 अक्टूबर 1950 को उन्होंने अपना इस्तीफा दे दिया था. उनके इस्तीफे का एक पैराग्राफ इस्तीफे में जो लिखा था उसको मैं कोट करना चाहता हूं. उन्होंने लिखा था, आई मस्ट से दैट दिस पॉलिसी ऑफ ड्राइविंग आउट हिंदूज फ्रॉम पाकिस्तान हैज सक्सीडेड completely in West Pakistan and is nearing completion
इन ईस्ट पाकिस्तान, उन्होंने आगे कहा था पाकिस्तान हैज नॉट गिवन द मुस्लिम लीग एंटायर सेटिस्फैक्शन एंड अ फुल सेंस ऑफ सिक्योरिटी, दे नाउ वॉन्ट टू गेट रीड ऑफ द हिंदू इंटेलिजेंसिया सो दैट द पोलिटिकल इकोनॉमिक एंड सोशल लाइफ ऑफ पाकिस्तान मे नॉट इन एनी वे इन्फ्लुएंस बाय देम। ये मंडल जी ने अपने इस्तीफे में लिखा था। इन्हें भी आखिरकार भारत ही आना पड़ा और उनका निधन भी मां भारती की गोद में हुआ। इतने दशकों के बाद भी पाकिस्तान की सोच नहीं बदली है, वहां आज भी अल्पसंख्यकों पर अत्याचार हो रहे हैं। अभी अभी नानकाना साहब के साथ क्या हुआ वो सारे देश और दुनिया ने देखा है। और ये ऐसा ही नहीं है कि सिर्फ हिंदू और सिखों के साथ होता है, और भी माइनॉरिटी के साथ ऐसा ही जुल्म वहां होता है। ईसाइयों को भी ऐसी ही पीड़ा झेलनी पड़ती है। सदन के मैं चर्चा के दरमियान गांधी जी के कथन को लेकर के भी बात कही गई है। कहा गया कि सीए पर सरकार जो कह रही है वो गांधी जी की भावना नहीं थी। खैर, कांग्रेस जैसे दलों ने तो गांधी जी की बातों को तो दशकों पहले छोड़ दिया था। पूरी तरह कोटेबल कोर्ट इज अवेलेबल और हमने 500 बार दे दिया है। लेकिन मैं, आपने तो गांधी जी को छोड़ दिया है और इसलिए मैं देश आपसे कोई अपेक्षा करता है, लेकिन जिसके आधार पर कांग्रेस की रोजी रोटी चल रही है मैं आज उनकी बात करना चाहता हूं। 1950 में नेहरू लियाकत समझौता हुआ। भारत और पाकिस्तान में रहने वाले माइनॉरिटीज की सुरक्षा को लेकर के यह समझौता हुआ। समझौते का आधार पाकिस्तान में धार्मिक अल्पसंख्यकों के साथ भेदभावपूर्ण व्यवहार नहीं होगा। पाकिस्तान में रहने वाले जो लोग हैं, जिसमें जो धार्मिक अल्पसंख्यक है, जिसकी बात हम बोल रहे हैं, उसके संबंध में नेहरू और लियाकत के बीच में एग्रीमेंट हुआ था। अब कांग्रेस को जवाब देना होगा, नेहरू जैसे इतने बड़े सेक्युलर, नेहरू जैसे इतने बड़े महान विचारक, इतने बड़े विजनरी और आपके लिए सब कुछ, उन्होंने उस समय वहां की माइनॉरिटी के बजाय सारे नागरिक ऐसा शब्द प्रयोग क्यों नहीं किया? अगर इतने ही महान थे, इतने ही उदार थे तो क्यों नहीं किया भाई? कोई तो कारण होगा। लेकिन इस सत्य को आप कब तक जुठलाओगे भाइयों बहनों, माननीय सदस्य अध्यक्ष जी और माननीय सदस्यगण? ये उस समय की बात है, ये मैं उस समय की बात बता रहा हूं। नेहरू जी समझौते में पाकिस्तान की माइनॉरिटी इस बात पर कैसे मान गए, जरूर कुछ न कुछ वजह होगी। जो बात हम बता रहे हैं आज, वही बात उस समय नेहरू जी ने बताई थी। माननीय अध्यक्ष जी, नेहरू जी ने माइनॉरिटी शब्द क्यों प्रयोग किया ये आप बोलेंगे नहीं क्योंकि आपको तकलीफ है, लेकिन नेहरू जी खुद इसका जवाब देके गए। मुझे मालूम है आप उनको भी छोड़ दोगे, जहां जरूरत पड़े आप किसी को भी छोड़ सकते। नेहरू जी ने नेहरू लियाकत समझौता साइन होने के एक साल पहले
असम के तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमान गोपीनाथ जी को एक पत्र लिखा था और गोपीनाथ जी को पत्र में जो लिखा था उसमें कोट करना चाहता हूं। उन्होंने पत्र में लिखा था, जो लोग हमको कहते हैं ना हम हिंदू मुस्लिम कर रहे हैं, हम देश को बांट रहे हैं, ये नेहरू जी ने क्या कहा था ये जरा याद रखना। गोपीनाथ जी जो असम के मुख्यमंत्री थे, नेहरू जी ने लिखा था आपको आपको हिंदू शरणार्थियों और मुस्लिम इमिग्रेंट्स इसके बीच फर्क करना ही होगा और देश को इन शरणार्थियों की जिम्मेदारी लेनी ही पड़ेगी। उस समय असम के मुख्यमंत्री को उस समय के भारत के प्रधानमंत्री पंडित नेहरू जी ने लिखी हुई चिट्ठी है। नेहरू लियाकत समझौते के बाद कुछ महीनों के भीतर ही नेहरू जी का इसी संसद के शोर पर 5 नवंबर 1950 उनका एक बयान है। 5 नवंबर 1950 नेहरू जी ने कहा था, इसमें कोई संदेह नहीं है कि जो प्रभावित लोग भारत में सेटल होने के लिए आए हैं ये नागरिकता मिलने के हकदार है और अगर इसके लिए कानून अनुकूल नहीं है तो कानून में बदलाव किया जाना चाहिए। 5 नवंबर 1960 में लोकसभा में इसी सदन में और इसी जगह से 1963 में कॉल अटेंशन मोशन हुआ। उस समय प्रधानमंत्री नेहरू तत्कालीन विदेश मंत्री के रूप में भी जिम्मेदारी संभाल रहे थे। मोशन का जवाब देने के लिए विदेश राज्य मंत्री श्रीमान दिनेश जी जब बोल रहे थे तो आखिर में प्रधानमंत्री नेहरू जी ने बीच में उन्हें टोकते हुए कहा था और उन्होंने जो कहा था मैं कोट कहता हूं, पूर्वी पाकिस्तान में वहां की अथॉरिटी हिंदुओं पर जबरदस्त दबाव बना रही है। ये पंडित जी का स्टेटमेंट था। पाकिस्तान के हालात को देखते हुए गांधी जी नहीं नेहरू जी की भावना भी रही थी। इतने सारे दस्तावेज हैं, चिट्ठियां हैं, स्टैंडिंग कमेटी की रिपोर्ट है, सभी इसी तरह के कानून की वकालत करते रहे हैं। मैंने इस संबंध में तथ्यों के आधार पर अब मैं कांग्रेस के खास रूप से पूछना चाहता हूं और उनकी इकोसिस्टम भी मेरे सवाल समझेगी। जो ये सारी बातें मैंने बताई, क्या पंडित नेहरू कम्युनल थे? मैं जरा जानना चाहता हूं। क्या पंडित नेहरू हिंदू मुस्लिम में भेद किया करते थे? क्या पंडित नेहरू हिंदू राष्ट्र बनाना चाहते थे? जो उन्होंने जो बातें कही, क्या पंडित नेहरू हिंदू राष्ट्र बनाना चाहते थे? माननीय अध्यक्ष जी, कांग्रेस की दिक्कत यह है वो बातें बनाती है, झूठे वादे करती है और दशकों तक वो वादों को टालती रहती है। आज हमारी सरकार अपने राष्ट्र निर्माताओं की भावनाओं पर चलते हुए फैसले ले रही है।
तो कांग्रेस को दिक्कत हो रही है। और मैं फिर से स्पष्ट करना चाहता हूं, इस सदन के माध्यम से इस देश के 130 करोड़ नागरिकों को बड़ी जिम्मेवारी के साथ संविधान की मर्यादाओं को समझते हुए कहना चाहता हूं, संविधान की जिम्मेवारियों को समझते हुए कहना चाहता हूं, संविधान के प्रति समर्पण भाव से कहना चाहता हूं, देश के 130 करोड़ नागरिकों से कहना चाहता हूं, सीएए इस बिल से, इस एक्ट से हिंदुस्तान के किसी भी नागरिक पर किसी भी प्रकार का कोई प्रभाव होने वाला नहीं है, चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, किसी को नहीं होने वाला। इससे भारत की माइनॉरिटी को कोई नुकसान होने वाला नहीं। फिर भी जिन लोगों को देश की जनता ने नकार दिया है, वो लोग वोट बैंक की राजनीति करने के लिए ये खेल खेल रहे हैं। और मैं जरा पूछना चाहता हूं, मैं कांग्रेस के लोगों से विशेष रूप से पूछना चाहता हूं, जो माइनॉरिटी के नाम पर अपनी राजनीतिक रोटियां सेकते रहते हैं, क्या कांग्रेस को 84 के दिल्ली के दंगे याद है? क्या माइनॉरिटी के साथ, क्या वो माइनॉरिटी नहीं थी? वो माइनॉरिटी थी कहीं ना? क्या आप उन लोगों के, हमारे सिख भाइयों के गले में टायर बांध बांध करके उनको जला दिया था? ಚಿಟಿಕೆ ಹೊಡೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಸುತ್ತಿ ಬನ್ನಿ, ಫಟಾಫಟ್ ಸುದ್ದಿ, ನೋಡೋಕೆ ಬೋರ್ ಆಗಲ್ಲ. 30 ನಿಮಿಷ 30 ಸುದ್ದಿ. ಬೆಂಗಳೂರಿನ ಮೂನ್ವಾ ಮೆಕ್ಸಿಕೋದಲ್ಲಿ ಮರುಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ನಶಿಸಿ ಹೋಗಿರೋ ದೈತ್ಯ ಪ್ರಾಣಿಯೊಂದು ಸೆರೆಯಾಗಿದೆ. ಹಾರ್ತಾ ಇದ್ದ ವಿಮಾನದಲ್ಲೇ ವೈವಾಹಿಕ ಜೀವನಕ್ಕೆ ಕಾಲಿತು. ಒಡಿಶಾದಲ್ಲಿ ಆನೆಗಳ ಹಾವಳಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಇಲ್ಲೊಂದು ಡೆಡ್ಲಿ ಅಪಘಾತ ಸಂಭವಿಸಿದೆ. ಸಖತ್ ಸುದ್ದಿ ಸಂಜೆ 7ಕ್ಕೆ. ಜಸ್ಟ್ 30 ನಿಮಿಷ 30 ಜಿಲ್ಲೆ ಸಮಗ್ರ ಚಿತ್ರಣ. ಚಿಟಿಕೆ ಹೊಡೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಸುತ್ತಿ ಬನ್ನಿ, ಫಟಾಫಟ್ ಸುದ್ದಿ, ನೋಡೋಕೆ ಬೋರ್ ಆಗಲ್ಲ. 30 ಜಿಲ್ಲೆ 30 ಸುದ್ದಿ. We can be ragi. ತಂತಿ ಮೇಲೆ ನಡ್ಕೊಂಡು ಬತ್ತಿದ್ರಲ್ಲ ಸರ್, ಇಷ್ಟಿನ 13-14 ಮುಳುಗಳ ಮೇಲೆ ಕುಳಿತು ಕುಳಿತು ಬೇಜಾರಾಗಿತ್ತು. ಬೆಂಕಿ ತಗದಾಗ ತಲೆ ಜಿಗ ಜಿಗ ಎಲ್ಲ ಜಗಮಗ. ನಾನೇ ಸಾಕಿದಂತ 13 ಗಿಳಿಗಳು ಕುಕ್ಕುಮಾರ್ ಜಾಕೆಲ್ಲ ಬಂದು ಕುಟ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ. ಬನ್ನಿ ಸರ್, ಹಂಗೆ ಒಂದು ಏವಿ ನೋಡ್ಕೊ ಬಂದ್ಬಿಡೋಣ. ಏವಿ ಅಂದ್ರೆ ಅದೇನು ಏವಿ ಮಾಡ್ತೀರಿ? ಕೊನೆಗೂ ಈ ಕಣ್ಣು ಅಲ್ಲಿ ನೀರು ತರಿಸ್ಬಿಟ್ರಿ. ಈ ರಾಗಿಣಿ, ಅರ್ಹಿಣಿ, ಕರಿಮಣಿ, ಗಿಣಿ ಯಾವ್ದು ಇಷ್ಟ? ಚಿಲ್ಲಿ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಭಾನುವಾರ ಸಂಜೆ 7:30 ಜಸ್ಟ್ 30 ನಿಮಿಷ 30 ಜಿಲ್ಲೆ ಸಮಗ್ರ ಚಿತ್ರಣ. ಚಿಟಿಕೆ ಹೊಡೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಸುತ್ತಿ ಬನ್ನಿ, ಫಟಾಫಟ್ ಸುದ್ದಿ, ನೋಡೋಕೆ ಬೋರ್ ಆಗಲ್ಲ. 30 ನಿಮಿಷ. ಸಿಎ ತಿದ್ದು
ತಿದ್ದುಪಡಿ ಕಾಯ್ದೆ ಬಗ್ಗೆ ಮೋದಿ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಮರ್ಥನೆಯನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಮೋದಿ ಸಿಎ ಪಂಚನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಸಿಎ ಇಂದ ದೇಶದ ಯಾವ ನಾಗರಿಕನಿಗೂ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಭರವಸೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡ್ತಾ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರಿಗೆ ಪದೇ ಪದೇ ಸಂವಿಧಾನ ಅನ್ನೋದು ನೆನಪಾಗುತ್ತೆ, ಈಗ ಅವರಿಗೆ ಆ ನೆನಪಾಗ್ತಿದೆ ಅಂತ ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ತಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಹಿಂದೆ ಇದ್ದಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಜಾರಿಗೆ ತಂದಿದೆ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಿದ್ರೆ ಖಂಡಿತ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇಂಥವರು ಅಂದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ ಈಗ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಸಿಎ ಬಗ್ಗೆ ಅಪಪ್ರಚಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಸಮುದಾಯಗಳ ಮಧ್ಯೆ ಭಿನ್ನಮತವನ್ನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವರು ಅನ್ನೋ ಒಂದು ಆರೋಪವನ್ನ ಕೂಡ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅವರು ರಿಮೋಟ್ ಕಂಟ್ರೋಲ್ ಸರ್ಕಾರವನ್ನ ನಡೆಸ್ತವರು, ಅವರಿಂದ ಇಂಥ ದಿಟ್ಟ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನ ಕೈಗೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಕೂಡ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ಭಾವನಾ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಧನ್ಯವಾದ ಕರ್ತೆ ಹುಯೇ ಮೇ ಮೇರಿ ವಾಣಿಗೋ ವಿರಾಮ ದೇತಾ ಹೂ ಆಪ್ಕಾ ಭೀ ಮೇ ವಿಶೇಷ ಆಭಾರ ವ್ಯಕ್ತ ಕರ್ತಾ ಹೂ. ಅನೇಕ ಸಂಶೋಧನ ಪ್ರಸ್ತುತ ಕಿಯೇ ಗಯೇ ಹೈ ಮೇ ಸಭಿ ಸದಸ್ಯೋ ಕೇ ಏಕ್ ಸಾಥ್ ಮತದಾನ್ ಕೇ ಲಿಯೇ ರಖೂಂಗಾ. ಪ್ರಶ್ನ ಹೇ ಕಿ ಮಾನ್ಯ ಸದಸ್ಯೋ ದ್ವಾರಾ ಪ್ರಸ್ತುತ ಕಿಯೇ ಗಯೇ ಸಂಶೋಧನ ಸ್ವೀಕೃತ ಕಿಯೇ ಜಾಯೇ ಜೊ ಸದಸ್ಯ ಇಸ್ಕೇ ಪಕ್ಷ ಮೇ ಆ ಗಯೇ ಹೈ ಜೊ ಸದಸ್ಯ ವಿರೋಧ ಮೇ ನಾ ಗಯೇ ಹೈ ಮೇರೆ ವಿಚಾರ ಮೇ ನಿರ್ಣಯ ನಾ ವಾಲೋ ಕೇ ಪಕ್ಷ ಮೇ ಹುವಾ, ನಿರ್ಣಯ ನಾ ವಾಲೋ ಕೇ ಪಕ್ಷ ಮೇ ಹುವಾ, ಸಂಶೋಧನ ಅಸ್ವೀಕೃತ ಹುವಾ. ಅಬ್ ಮೇ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಅಭಿಭಾಷಣ ಧನ್ಯವಾದ ಪ್ರಸ್ತಾವ ಕೇ ಲಿಯೇ ಮತದಾನ ಕೇ ರಖೂಂಗಾ. ಪ್ರಶ್ನೆ ಹೇ ಕಿ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಕೀ ಸೇವಾ ಮೇ ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಶಬ್ದೋ ಮೇ ಏಕ್ ಸಮಾವೇದನ ಪ್ರಸ್ತುತ ಕಿಯಾ ಜಾಯೇ. ಇಸ್ ಸತ್ರ ಸೇ ಸಮಾವೇತ ಲೋಕಸಭಾ ಕೇ ಸದಸ್ಯ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಕೇ ಉಸ್ ಅಭಿಭಾಷಣ ಕೇ ಲಿಯೇ ಜೊ ಉನ್ಹೋನೆ 31 ಜನವರಿ 2020 ಕೋ ಏಕ್ ಸಾಥ್ ಸಂವೇತ್ ಸಂಸತ್ ಕಿ ದೋನೋ ಸಭಾವೋ ಕೇ ಸಮಕ್ಷ ದೇನೆ ಕಿ ಕೃಪಾ ಕೀ ಹೈ ಉನ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಆಭಾರಿ ಹೈ. ಜೊ ಸದಸ್ಯ ಇಸ್ಕೆ ಪಕ್ಷ ಮೇ ಹಾ ಕಹೆ, ಜೊ ಸದಸ್ಯ ವಿರೋಧ ಮೇ ನಾ ಕಹೆ, ಮೇರೆ ವಿಚಾರ ಮೇ ನಿರ್ಣಯ ಹಾ ವಾಲೋ ಕೇ ಪಕ್ಷ ಮೇ ಹುವಾ, ನಿರ್ಣಯ ಹಾ ವಾಲೋ ಕೇ ಪಕ್ಷ ಮೇ ಹುವಾ, ಪ್ರಸ್ತಾವ ಸ್ವೀಕೃತ ಹುವಾ. ಸಭಾ ಕಿ ಕಾರ್ವಾಯಿ 3:20 ಕೇ ಲಿಯೇ ಸ್ಥಗಿತ ಕಿ ಜಾತಿ ಹೈ. ಸಿಎ ವಿಚಾರವಾಗಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇತ್ತು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ವಿಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಟಾಂಗ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಪದೇ ಪದೇ ಸಮುದಾಯಗಳ ಮಧ್ಯೆ ಒಂದ್ ರೀತಿ ಭಿನ್ನಮತ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಈ ಸಿಎ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಏನೇನೋ ಅಪಪ್ರಚಾರವನ್ನ ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ನಾನು ಈಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇದರಿಂದ ಯಾವುದೇ ನಾಗರಿಕನಿಗೂ ಸಮಸ್ಯೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅದು ಯಾವುದೇ ಸಮುದಾಯ ಆಗಿರ್ಲಿ, ಜಾತಿ ಇರಲಿ, ಧರ್ಮ ಇರಲಿ, ಯಾರಿಗೂ ಕೂಡ ಇದರಿಂದ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋ ಒಂದು ಭರವಸೆಯನ್ನ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಲೋಕಸಭೆಯಿಂದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಸಾಕಷ್ಟು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ರು, ಅದನ್ನ ಪಾಯಿಂಟ್ ಟು ಪಾಯಿಂಟ್ ಮುಂದೆ ಇಡ್ತೀವಿ ಒಂದು ಬ್ರೇಕ್ ಆದ್ಮೇಲೆ. ಬನ್ನಿ ಸರ್, ಹಂಗೆ ಒಂದು ಎವಿ ನೋಡ್ಕೊ ಬಂದ್ಬಿಡೋಣ. ಎವಿ ಅಂದ್ರೆ ನೋಡಿ ಸರ್, ಅದೇನು ಎವಿ ಮಾಡ್ತೀರಿ, ಕೊನೆಗೂ ಈ ಕಣ್ಣು ಎಲ್ಲ ನೀರು ತರಿಸ್ಬಿಟ್ರಿ. ಈ ರಾಗಿಣಿ, ಅರ್ಹಿಣಿ, ಕರಿಮಣಿ, ಗಿಣಿ ಯಾವ್ದು ಇಷ್ಟ ಚಿಲ್ಲಿ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಭಾನುವಾರ ಸಂಜೆ 7:30 ಜಸ್ಟ್ 30 ನಿಮಿಷ 30 ಜಿಲ್ಲೆ ಸಮಗ್ರ ಚಿತ್ರಣ. ಚಿಟಿಕೆ ಹೊಡೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಸುತ್ತಿ ಬನ್ನಿ. ಫಟಾಫಟ್ ಸುದ್ದಿ, ನೋಡೋಕೆ ಬೋರ್ ಆಗಲ್ಲ. 30 ನಿಮಿಷ 30 ಸುದ್ದಿ. ಬೆಂಗಳೂರಿನ ಮೂನ್ವಾಕ್ ಮೆಕ್ಸಿಕೋದಲ್ಲಿ ಮರುಸೃಷ್ಟಿಯಾಗಿದೆ. ನಶಿಸಿ ಹೋಗಿರೋ ದೈತ್ಯ ಪ್ರಾಣಿಯೊಂದು ಸೆರೆಯಾಗಿದೆ. ಹಾರ್ತಾ ಇದ್ದ ವಿಮಾನದಲ್ಲೇ ವೈವಾಹಿಕ ಜೀವನಕ್ಕೆ ಕಾಲಿಟ್ಟು. ಒಡಿಶಾದಲ್ಲಿ ಆನೆಗಳ ಹಾವಳಿ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಇಲ್ಲೊಂದು ಡೆಡ್ಲಿ ಅಪಘಾತ ಸಂಭವಿಸಿದೆ.
ಇವತ್ತು ಸುದ್ದಿ ಸಂಜೆ 7ಕ್ಕೆ. ಜಸ್ಟ್ 30 ನಿಮಿಷ, 30 ಜಿಲ್ಲೆ ಸಮಗ್ರ ಚಿತ್ರಣ. ಚಿಟಿಕೆ ಹೊಡೆಯೋದ್ರಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯ ಸುತ್ತಿ ಬನ್ನಿ. ಫಟಾಫಟ್ ಸುದ್ದಿ, ನೋಡೋಕೆ ಬೋರ್ ಆಗಲ್ಲ. 30 ಜಿಲ್ಲೆ 30 ಸುದ್ದಿ. We can be ragi. ಇಷ್ಟ ದಿನ 13-14 ಮುಳುಗಳ ಮೇಲೆ ಕುಳಿತು ಕುಳಿತು ಬೇಜಾರಾಗಿತ್ತು. ಬೆಂಕಿ ತಗದಾಗ ತಲೆ ಜಿಗ ಜಿಗ ಎಲ್ಲ ಜಗಮಗ. ನಾನೇ ಸಾಕ್ದಂತ 13 ಗಿಣಿಗಳು ಕುಕ್ಕುಮಾರ್ ಜಾಕೆಲ್ಲ ಬಂದು ಕೂತ್ಬಿಟ್ಟು ನನ್ನ. ಬನ್ನಿ ಸರ್, ಹಂಗೆ ಒಂದು ಏವಿ ನೋಡ್ಕೊ ಬಂದ್ಬಿಡೋಣ. ಏವಿ ಅಂದ್ರೆ ಅದೇನು ಏವಿ ಮಾಡ್ತೀರಿ? ಕೊನೆಗೂ ಈ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೀರು ತರಿಸ್ಬಿಟ್ರಿ. ಈ ರಾಗಿಣಿ, ಅರ್ಗಿಣಿ, ಕರಿಮಣಿ, ಗಿಣಿ ಯಾವ್ದು ಇಷ್ಟ ಆಗಲ್ಲ. ಚಿಲ್ಲಿ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಭಾನುವಾರ ಸಂಜೆ 7:30ಕ್ಕೆ. ಜಸ್ಟ್ 30 ನಿಮಿಷ, 30 ಜಿಲ್ಲೆ ಸಮಗ್ರ ಚಿತ್ರಣ. ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್. ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಸಾಕಷ್ಟು ವಾಗ್ದಾಳಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇವರಿಗೆ ಈಗ ಸಂವಿಧಾನ ನೆನಪಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳೋ ಮುಖಾಂತರ ಸಿಎಎ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಅಪಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ನೈ ಸೋಚ್ ಕಾಮ ದೇಶ ಇಚ್ಛಾ ಅಪೇಕ್ಷಾಕ್ಕೆ ಕಾರಣ ಹಮೇ ಯಾ ಆಕರ್ ಸೇವಾ ಅವಸರ ಮಿಲ್ ಹೇನ್ ಅದರ ಹಮ್ उसी तरीके से चलते, जिस तरीके से आप लोग चलते थे, उसी रास्ते से चलते, जिस रास्ते की आपको आदत हो गई थी, तो शायद 70 साल के बाद भी इस देश में से आर्टिकल 370 नहीं आप ही के तौर तरीके से चलते तो मुस्लिम बहनों को 3 तलाक की तलवार आज भी डराती रहती. अगर आप ही के रास्ते चलते तो नाबालिग से रेप के मामले में फांसी की सजा का कानून नहीं बना. अगर आप ही के सोच के साथ चलते तो राम जन्मभूमि आज भी विवादों में रहती. अगर आप ही की सोच होती, अगर आप ही की सोच होती तो करतारपुर साहब कॉरिडोर कभी नहीं बन पाता. अगर आप ही के तरीके होते, आप ही का रास्ता होता तो भारत बांग्लादेश सीमा विवाद कभी नहीं सुलझता. माननीय अध्यक्ष जी, जब मैं माननीय अधीर जी को देखता हूं, सुनता हूं, तो मैं सबसे पहले किरण रिजिजू की जी को बधाई देता हूं, क्योंकि उन्होंने जो फिट इंडिया मूवमेंट चलाया है, उस फिट इंडिया मूवमेंट का प्रचार प्रसार अधीर जी बहुत बढ़िया ढंग से कर भाषण भी करते हैं
और भाषण के साथ जा जिम भी करते तो ये फिट इंडिया को बल देने के लिए, उसका प्रचार प्रसार करने के लिए मैं माननीय सदस्य का धन्यवाद करता हूं। माननीय अध्यक्ष जी, कोई इस बात से तो इनकार नहीं कर सकता है कि देश चुनौतियों से लोहा लेने के लिए हर पल कोशिश करता रहा है। कभी कभी चुनौतियों की तरफ न देखने की भी आदतें देश ने देखी है। चुनौतियों को चुनने का सामर्थ्य नहीं, ऐसे लोगों को भी देखा है। लेकिन आज दुनिया की भारत के पास से जो अपेक्षा है, हम अगर चुनौतियों को चुनौती नहीं देंगे, अगर हम हिम्मत नहीं दिखाते और अगर हम सबको साथ लेकर के आगे चलने का गति नहीं बढ़ाते, तो शायद देश को अनेक समस्याओं से लंबे अरसे तक जूझना पड़ता। और इसलिए माननीय अध्यक्ष जी, अगर कांग्रेस के रास्ते हम चलते तो 50 साल के बाद भी शत्रु संपत्ति कानून का इंतजार देश को करते रहना। ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ದಿಟ್ಟ ನಿರ್ಧಾರಗಳಾಗಿದೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ಇದ್ಯಾವುದು ಕೂಡ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಗಂಭೀರವಾದ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಸಿಎಎನ್ನ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರು ಇದೀಗ ಯಾವ ರೀತಿ ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಕುತೂಹಲಕ್ಕೆ ಎಡೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತಿದೆ. ಇದು ಸದ್ಯದ ನ್ಯೂಸ್ ಅಪ್ಡೇಟ್ ನೋಡ್ತಾರೆ ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ. ಜಾಲ ನಮ್ಮದು, ಬಲ ನಿಮ್ಮದು.